कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून पदाधिकारी बदल करण्यात आले आहेत राज्यातील सत्तांतरानंतर जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत बंडखोरांची शिवसेनेतून हकलपट्टी करण्याची मागणी केली होती या मागणीनंतर केवळ तीनच दिवसात शिवसेनेकडून मोठे बदल करण्यात आले शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या कोल्हापूर उत्तरमध्ये शहर प्रमुखपदी सुनील मोदी तर दक्षिणमध्ये रवी किरण इंगवले यांची निवड करण्यात आली तर शहर समन्वयक म्हणून हर्षल सुर्वे यांची निवड गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली सकाळी अकरा वाजता पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाराची पाणी पातळी पंचवीस फुटांवर गेली होती पुढील दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दल सज्ज झाला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यातील पावसाचा आढावा घेत राष्ट्रीय आपत्ती दल सज्ज ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत सध्या पंचगंगा नदीवरील पंधरा बंधारे पाण्याखाली गेले असून शहरांसह धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे गेल्या चोवीस तासात धरण क्षेत्रातील गगनबावडा दोनशे ब्याऐंशी मिलीमीटर शाहूवाडी दोनशे छत्तीस mm, मिलीमीटर राधानगर एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर mm, बुदरगड एकशे पंचेचाळीस मिलीमीटर mm, चंदगड एकशे आठ इतक्या पावसाची नोंद झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात शेतजमिनीच्या वाटणीवरून मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे पंचक्रोशीत एकच खळबळ माजली आहे प्रकाश विठू पाटील असं खून झालेल्याचं नाव आहे राधानगरी तालुक्यात कसबा तराळेत येथे ही घटना घडली वारंवार दारू पिऊन दंगा करणे शेतजमिनीची वाटणी मागणे या रागातून धोंडेराम पाटील याने लाकडी हुंडक्याने डोक्यावर व तोंडावर तोंडा मारहाण केली होती यातच प्रकाश पाटील याचा मृत्यू झाला भावाचा मृत्यू झाल्याचे समजताच आरोपी घराला कुलूप लावून फरार झाला होता चार दिवसांनंतर घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानं महादेव पाटील आणि घराचं कुलूप तोडून पाहिलं असता प्रकाशचा मृतदेह आढळून आला महादेव पाटील यांनी तातडीने राधानगरी पोलीस ठाण्यात ही माहिती दिली दारू पिऊन प्रकाशचा मृत्यू झाल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली मात्र अधिक तपास केला असता त्याचा खून झाल्याचं चा निदर्शनास आलं त्यानंतर धोंडीराम विटू पाटील यांच्या विरोधात राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पूर्वीच्या सरकारमध्ये मंजूर करण्यात आलेली कामे सुरू करण्यासाठी लगबग सुरू असतानाच सोमवारी राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत एप्रिल पासून प्रशासकीय मान्यता दिलेले सर्व कामे स्थगित ठेवण्याचे आदेश दिलेत त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे पंचवीस कोटींची विकास कामे नवीन पालकमंत्री आल्यानंतरच सुरू होणार आहेत तर जिल्ह्यातील दोन कोटींच्या कामांनाही ब्रेक लागलाय राज्यात झालेल्या सत्ता बदलामुळे जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्ष तथा पालकमंत्री यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात येणार आहेत जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सदस्यांसह जिल्हा नियोजन समित्यांचीही फेररचना करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर एक एप्रिल दोन हजार पासून दिलेल्या विविध कामांच्या प्रशासकीय मान्यतांना स्थगिती देण्यात येत दे दे असल्याचं पत्रात म्हटलं आहे काल शिंदे फडणवीस सरकारने विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत बाजी मारली एकशे चौसष्ट मतांनी सभागृहात बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे आणि ही चाचणी पास केली त्यानंतर बंडखोर नेत्यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत आज कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला मातोश्री हे आमचं मंदिर आहे आमचा देव मंदिरात होता तेच योग्य होतं त्याला बाहेर काढलं गेलंय अशा शब्दात क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत दर दहा ते पंधरा वर्षांनी शिवसेनेमध्ये अशी परिस्थिती येते ती कशामुळे येते याचा विचार व्हावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं तरच मला खात्री आहे राज्यातील शिवसैनिक आम्हाला गद्दार म्हणणार नाहीत असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे याच पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली पूर व्यवस्थापन आढावा बैठक घेण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सद्यस्थितीची माहिती घेतली असून पूरस्थितीच्या अनुषंगाने आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन करेल असं त्यांनी सांगितलंय तसेच एनडीआरएफच्या दोन तुकड्या आज रात्री जिल्ह्यात दाखल होत आहेत पूर परिस्थिती उद्भवल्यास सर्वांनी दक्ष राहून आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व यंत्रणांना दिल्या अन्वी घाटगे या अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकलीने अवघ्या तासांमध्ये मीटर उंचीवरील शिखर सर केले ती देशातील सर्वात लहान गिर्यारोहक हो ठरल्याची माहिती तिची आई वनिता वडील चेतन घाटगे आणि प्रशिक्षक कोल्हापूर माउंटेनियरिंगचे सचिव सागर पाटील यांनी दिली अन्वी नगरमधील ट्रेक यात्री गिर्यारोहण संस्थेच्या मदतीने हा विक्रम केला तिचा ट्रेक यात्रीकडून प्रशस्ती पत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला अन्वीच्या आईने ट्रेक यात्रेचे स्वामी यांच्याजवळ अण्वीद्वारे महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर सर करण्याची इच्छा व्यक्त केली होती यापूर्वी अन्वीने दोन वर्षांची असताना वेसरप जंगल तेरा किलोमीटरचा ट्रेक पूर्ण केला तसेच पुण्याजवळील ट्रेक पन्हाळा पावनखिंड तेरा किलोमीटर वेसरप ते जंगल ट्रेक नेज मजले शिवगड तसेच पोहाले जांभार रॉक ही केलं आहे अन्वीचे वडील चेतन आणि आई अनिता घाटगे तसेच ट्रेक यात्री संस्थेने अन्वीला प्रोत्साहन दिलं आहे